नमस्कार। काल भंडाऱ्यामध्ये शासन आपल्या दारी या निमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार, तसेच पालकमंत्री गावित साहेब भंडाऱ्यात येऊन गेलेत आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करून गेलेत। विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात असलेल्या खोड केळ्याच्या धानाला जो काही त्रास होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, ज्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेऊन त्यासंबंधी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। आणि आज देवेंद्रजींनी मोठी घोषणा केली की खोड केळ्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांना आम्ही मदत करू। या ठिकाणी धानाची शेती केली जाते। मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये धानावर त्या ठिकाणी खोडकिडेचा प्रादुर्भाव झालाय। मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी खोडकिडीमुळे आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो। जसं मागील वर्षी देखील आपण शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रति एकरी मदत करून आणि त्या ठिकाणी बोनस दिला, तसंच याही वर्षी आपण त्या संदर्भात निश्चितपणे निर्णय घ्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचा दिवस गोड करावा, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतोय। अशी घोषणा आदरणीय देवेंद्रजींनी केली। तसेच भंडारा जिल्ह्या गोंदिया जिल्ह्यातील धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बोनस त्यांनी देण्याचं मान्य केलं, ज्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात होणार आहेत। त्याबद्दल मी आपल्या सर्व मंत्रिमंडळांचं आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।